नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण सहावी सामान्य ज्ञान भाग एक या अंतर्गत सजीवातील विविधता आणि वर्गीकरण यामध्ये वनस्पतींच्या विविधतेबाबत चर्चा केली होती. आज आपण आजच्या तासिकेला सजीवातील विविधता आणि वर्गीकरण हाच भाग शिकणार आहोत. आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, तर आज शिकूया प्राण्यांची विविधता यांच्याबद्दल माहिती. आता प्राणी आपण जर आजूबाजूला बघितले तर विविध प्रकारचे प्राणी आहेत. त्या प्राण्यांच्या बाबतीत विविधता म्हणजे वेगळेपण हे बऱ्याच बाबतीत दिसून येतं. त्याबद्दलच मी शब्द लिहिलेले आहेत एवढे सगळे की बऱ्याच बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता आढळते. चला तर जाणून घेऊया त्या कोण कोणत्या बाबी आहेत. आता आजूबाजूला आपण अनेक आकाराचे प्राणी पाहतो. सुरुवात करूया आकारापासून. आता जर आकाराचा उल्लेख केला तर काही प्राणी हे डोळ्यांना दिसत देखील नाहीत, मात्र काही प्राण्यांचा आकार खूप मोठा असतो. उदाहरण देऊया आपण. आपण जर आमिबा या एक पेशीय प्राण्याबद्दल जर बोललो तर आमिबा हा आपल्या डोळ्यांना सुद्धा कधी कधी दिसत नाही. तर हत्ती जर बघायला गेलो तर हत्तीचा आकार केवढा मोठा असतो बघा. म्हणजे काही प्राणी डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु काही प्राण्यांचा आकार खूप मोठा असतो. हत्तीचा आकार मोठा असतो. त्यानंतर विचार केला तर साप बघा, साप किती लहान असतो. त्यानंतर खारुताई बघितली तर किती लहान असते ती. मासा बघा, लहान असतो. काही मासे मोठे असतात, काही मासे लहान असतात. म्हणजे बघा, एकाच प्राण्याचं देखील वर्णन करायला गेलो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते. हे आकार का असतात, तर वाक्य महत्वाचं आहे. पर्यावरणात टिकून राहण्यासाठी प्राण्यांचे वेगवेगळे आकार प्राण्यांनी धारण केलेले असतात. परत वाक्य मी सांगेन. पर्यावरणात टिकून राहण्यासाठी प्राणी वेगवेगळे आकार धारण करतात. जे की आताच आपण बघितलं, काही प्राण्यांचा आकार लहान, काहींचा मध्यम, काहींचा खूप मोठा असा आकार आपल्याला पाहायला मिळतो. ही झाली आकारांच्या बाबतीत विविधता. आता पुढे जाऊया अवयव आणि इंद्रिय संस्था. आपण जर प्राण्यांच्या बाबतीत जर बघायला गेलो तर प्राण्यांना वेगवेगळ्या प्राण्यांना अवयव असतात, परंतु त्या अवयवांमध्ये सुद्धा विविधता आढळते. बरोबर, काहींचे अवयव लहान असतात. बघा, पाय असेल, धड असेल, शेपूट असेल, मान असेल. याबाबत जर आपण प्राण्यांच्या अवयवाबद्दल जर बोललो तर त्यामध्ये आपल्याला विविधता बघायला मिळते. हे झालं बाहेरून. त्याचबरोबर शरीराच्या आत इंद्रिय संस्था या प्राण्यांमध्ये असतात. त्यांचं शरीराचं कार्य सुरळीत चालावं, वाक्य महत्वाचं आहे. प्राण्यांचं शरीराचं कार्य सुरळीत चालावं यासाठी आतल्या आत इंद्रिय संस्था असतात. जसं आपण विचार केला तर आपली पचन संस्था आहे, बरोबर का, श्वसन संस्था आहे. त्याप्रमाणे प्राण्यांच्या शरीराच्या आत सुद्धा इंद्रिय संस्था या पाहायला मिळतात. थोडक्यात काय, अवयव असतील किंवा इंद्रिय संस्था असतील या बाबतीत सुद्धा प्राण्यांमध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते. काही प्राण्यांचे अवयव हे आकाराने मोठे, काही प्राण्यांचे अवयव हे आकाराने लहान असतात. चला आता पुढे जाऊया. हे झालं अवयव आणि इंद्रिय संस्था यांच्या बाबतीतली विविधता. आता पाहूया अन्न. आता अन्नाच्या बाबतीत जर बघितलं तर प्रत्येक प्राण्याचं अन्न बऱ्यापैकी वेगवेगळं दिसून येतं. काही ठराविक प्राण्यांचं एक सारखं दिसेल, परंतु विविधता दिसून येते अन्नाच्या बाबतीत. आपण जर विचार केला, वाघ, लांडगा, सिंह हे मांसाहारी प्राणी आहेत, हे दुसऱ्या प्राण्यांना खातात. मात्र हत्ती, हरिण, गाय या प्राण्यांचा जर आपण विचार केला तर ते निसर्गातल्या वस्तूंचा वापर अन्न म्हणून करतात. थोडक्यात काय, आपल्या आजूबाजूला किंवा जंगलामध्ये असणारे प्राणी अन्नाच्या बाबतीत जेव्हा त्यांना जेवण करायची वेळ येते त्यामध्ये सुद्धा विविधता आढळते. काही शाकाहारी म्हणजेच वनस्पतींवर अवलंबून असतात, तर काही प्राणी अन्नासाठी मांसाहारी म्हणजे दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतात. ही झाली प्राण्यांची विविधता अन्न या बाबतीत. आता पुढे बोलूया सूक्ष्मजीव. आता सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं, तर जे डोळ्यांना दिसत नाही. तुम्ही जर एखादा पाण्याचा किंवा एखाद्या डबक्यातला थेंब तुम्ही जर सूक्ष्मदर्शिकेखाली बघितला तर त्या थेंबामध्ये तुम्हाला अनेक सूक्ष्मजीव दिसतील. कदाचित आमिबा पण दिसेल. आमिबा हा एक पेशीय प्राणी आहे जो की खूप आकाराने लहान असतो. म्हणजे सूक्ष्मजीव सुद्धा आहेत जे डोळ्यांना दिसत नाहीत. त्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राचा वापर प्रयोगशाळेमध्ये केला जातो. मग या सूक्ष्मजीवांच्या बाबतीत सुद्धा जे डोळ्यांना दिसत नाही त्यांच्यात सुद्धा आपल्याला विविधता पाहायला मिळते. त्यानंतर पेशींबद्दल थोडं बोलूया. बघा, पेशींच्या बाबतीत सुद्धा प्राण्यांमध्ये विविधता आढळते. काही प्राणी एक पेशी आहेत तर काही प्राणी बहुपेशी आहेत. आपण उदाहरण घेऊया. आत्ताच सांगितल्याप्रमाणे की आमिबा, पॅरामेशियम
हे एक पेशीय प्राणी आहेत. त्यानंतर बहुपेशीय प्राण्यांचा उल्लेख केला तर मासा म्हणा, अनेक प्राणी, मानव, हे सगळे बहुपेशीय आहेत. म्हणजेच काय, पेशींच्या बाबतीत सुद्धा आपल्याला प्राण्यांमध्ये विविधता पाहायला मिळते. त्यानंतर पुढे जाऊया, पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय. आता त्याआधी हे शब्द शिकूया विद्यार्थी मित्रांनो. पृष्ठवंशीय कोणाला म्हणायचं, ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. मी वाक्य परत सांगेन, ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्यांना पृष्ठवंशीय म्हणतात. दुसरा शब्द शिकूया अपृष्ठवंशीय, त्याच्याच विरुद्ध, ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना अपृष्ठवंशीय म्हणतात. ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना अपृष्ठवंशीय. म्हणजे किती सोपं आहे बघा, पाठीचा कणा असतो पृष्ठवंशीय, पाठीचा कणा नसतो अपृष्ठवंशीय. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. पृष्ठवंशीयमध्ये बघायला गेलं तर कांगारू सारखा प्राणी असेल, आपण माणूस किंवा आपल्यासारखे मानव असतील ज्यांना पाठीचा कणा आहे, मासा आहे, प्राणी आहेत विविध, ते आपल्याला काय कळतात की त्यावरून कळतं की ते पृष्ठवंशीय आहेत, त्यांना पाठीचा कणा आहे. या उलट जर आपण गांडूळ, गोगलगाय, झुरळ हे जर प्राणी बघितले तर त्यांना पाठीचा कणा नसतो, ते अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये येतात. परत आपण उदाहरण सांगूया कारण यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पृष्ठवंशीय म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे, मासा, कांगारू, पक्षी, माणूस, हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत, साप घ्या. त्यानंतर अपृष्ठवंशीय म्हणजे काय, तर पाठीचा कणा नसतो. उदाहरणार्थ आपण सांगितलं गांडूळ, गोगलगाय यांना काय असतो पाठीचा कणा, झुरळ घ्या, पाठीचा कणा नसतो, त्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असं म्हणतात. आता पुढे जाऊया, हे बघितलं आपण आता म्हणजे आपल्या आजूबाजूला किंवा जंगलामध्ये काही प्राणी पृष्ठवंशीय तर काही अपृष्ठवंशीय असतात. म्हणजेच काय, पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय या बाबतीत सुद्धा प्राण्यांमध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते, हे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर प्रजनन हा शब्द शिकूया. आता सजीव काय करतो, आपल्यासारखा सजीव असो किंवा प्राणी असो, प्राणी काय करतात, स्वतःसारखा दुसरा जीव तयार करतात, निर्माण करतात, त्यालाच पुनरुत्पादन किंवा प्रजनन असं म्हणतात. लक्षात घ्या, प्राणी स्वतःसारखा दिसणारा सजीव निर्माण करतात किंवा तयार करतात, त्यांना पुनरुत्पादन किंवा प्रजनन, त्या प्रक्रियेला प्रजनन असं म्हणतात. आता जर आपण बघितलं कोंबडीचं उदाहरण घ्या किंवा अजून एखाद्या प्राण्याचं उदाहरण, ज्यामध्ये अंडी, प्राणी काय करतात तर काही प्राणी अंडी घालतात आणि ती अंडी उबवल्यानंतर त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. म्हणजेच काय, काही प्राणी अंडी घालतात, त्या अंड्यातून पिलांचा जन्म होतो, त्याला अंडज असं म्हणतात, अंडज प्राणी. बघा जन्मावरून, म्हणजे एखाद्या प्राण्याच्या पिलाचा जन्म कसा होतो यावरून सुद्धा आपल्याला विविधता पाहायला मिळते. ज्याचा जन्म अंड्यातून होतो त्याला अंडज म्हणतात. परंतु जर आपण गाय या प्राण्याचा जर उल्लेख केला उदाहरणासाठी तर आपल्याला लक्षात येईल की गायच्या पोटातून पिला, वासराचा जन्म होतो. बरोबर, म्हणजे ज्याचा पोटातून जन्म होतो, ज्याच्या शरीरामध्ये, शरीराच्या आत पिलाची जपवणूक होते, त्याला जरायुज म्हणतात. काय म्हणतात, जरायुज. परत समजून घेऊया, अंड्यातून जे पिलं जन्म घेतात त्यांना अंडज म्हणतात, तर आईच्या पोटातून जे जन्म घेतात त्यांना जरायुज असं म्हणतात. सोपं आहे. याच्यावरून सुद्धा आपल्याला आजूबाजूला प्राण्यांच्या बाबतीत विविधता पाहायला मिळते. म्हणजे काही प्राणी हे अंडज आहेत, जन्म घेताना ते अंड्यातून घेतात, तर काही प्राणी हे जरायुज म्हणजेच आईच्या पोटातून हे पिलं जन्माला येतात, त्यांना जरायुज असं म्हणतात. म्हणजेच प्रजनन किंवा जन्माला येण्याच्या वरून सुद्धा प्राण्यांमध्ये विविधता पाहायला मिळते. आता त्यानंतर शेवटचा शब्द शिकूया, तो म्हणजे ठिकाण. आता ठिकाण याचा अर्थ काय, तर तुम्हाला लक्षात आलं असेल काही प्राणी वाळवंटात, काही प्राणी जमिनीवर, काही प्राणी पाण्यात, काही प्राणी आकाशामध्ये पाहायला मिळतात. म्हणजेच काय, की प्राण्यांच्या बाबतीत, पक्ष्यांच्या बाबतीत आपल्याला विविधता राहण्याच्या ठिकाणावरून समजते. आता प्राणी कोणीकडे राहतात, तर जिथं त्यांना राहण्यासाठी योग्य वातावरण मिळेल तिथे ते राहतात. आता बघा, काही पाण्यामध्ये प्राणी पाहायला मिळतात, तर जे पाण्यामध्ये असतात त्यांना जलचर असं म्हणतो आपण. लक्षात घ्या, पाण्यामध्ये जे प्राणी दिसतात त्या प्राण्यांना जलचर प्राणी, कारण जल म्हणजे पाणी, त्याला जलचर प्राणी म्हणतात. त्यानंतर जे जमिनीवर असतात
त्यांना भूचर प्राणी म्हणतात. जे प्राणी जमिनीवर असतात त्यांना भूचर, भू म्हणजे जमीन, त्यांना भूचर म्हणतात. तसेच काही प्राणी आपल्याला आकाशामध्ये दिसतात, पक्षी आकाशामध्ये पाहायला मिळतात, त्यांना काय म्हणतात? तर खेचर असं म्हणतात. काय म्हणतात? खेचर, आकाशामध्ये असणाऱ्या. म्हणजेच काय, प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून सुद्धा त्यांच्यामध्ये विविधता वर्गीकरण आपल्याला पाहायला मिळू शकतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सजीवातील विविधता आणि वर्गीकरण यामध्ये प्राण्यांच्या विविधतेबद्दल अभ्यास केला. याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.